इयत्ता चौथी पाठ 18 लोक कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन विषय परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता चौथी सांगा पाहू शिवरायांनी कोणकोणत्या सत्ताशी संघर्ष केला। शिवरायांनी आदिलशाही मोगल पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्दी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला, त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली। राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली। हे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होय। प्रत्येक खात्याचा एक प्रमुख नेमला, त्यातून महाराजांचे अष्टप्रधान मंडळ साकार झाले। अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून चालवलेले शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्य होते। या अष्टप्रधानांच्या व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्याच्या नेमणुका, त्यांची पात्रता, गुणवत्ता पाहून महाराज स्वतः करीत। त्यांच्या कारभारावर महाराजांची देखरेख असे। माहीत आहे का तुम्हाला, लोककल्याणकारी राज्यात प्रजेच्या अन्न वस्त्र निवारा या जीवनावश्यक गरजा पूर्ण होतात। स्त्रियांचा सन्मान केला जातो। सामान्य जनतेची शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही। कुणावरही अन्याय होत नाही। प्रजेला जलद न्याय मिळतो। शेती आणि उद्योगांचा विकास होतो। लोककला बहरू लागतात। प्रजा सुखासमाधानाने राहते। छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यात त्यांची प्रजा सुखासमाधानाने राहू लागली। त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या ठिकाणी प्रखर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि देशप्रेम दिसू लागले। अष्टप्रधान मंडळ, प्रधानांचे नाव आणि पद आणि काम। मोरो त्र्यंबक पिंगळे, प्रधान, राज्यकारभार चालवणे। 2 नंबरचे आहेत रामचंद्र निळकंठ मुजुमदार, अमात्य होते। राज्याचा जमा खर्च पाहण्याचे काम त्यांच्याकडे होते। नंतरचे आहेत हंबीरराव मोहिते, हे सेनापती होते। सैन्याचे नेतृत्व करण्याचं काम त्यांच्याकडे होतं। मोरेश्वर पंडितराव, हे पंडितराव होते। धर्माची कामे पाहणे हे यांचं कर्तव्य होते। निराजीरावजी न्यायाधीश होते, न्यायदान करायचे। अण्णाजी दत्तो सचिव होते, सरकारी आज्ञापत्र पाठवण्याचं काम करायचे। दत्ताजी त्र्यंबक वाकणेशी मंत्री होते आणि पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम करायचे। रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते। परराज्याशी संबंध ठेवणे हे यांचं काम होतं। हे होते शिवरायांचे अष्टप्रधान। करून पहा, पाठ्यपुस्तकातील आज्ञापत्रातील पर्यावरण रक्षण हा भाग मोठ्या अक्षरात लिहून त्याचा तक्ता तयार करा आणि त्याचे वर्गात सामूहिक वाचन करा। पर्यावरणाचे रक्षण, त्या त्या प्रदेशावर निसर्गाने निर्माण केलेली भूमी, हवा, पाऊस, नद्या, समुद्र, ओढे, जंगले, लहान मोठे प्राणी, पक्षी, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश इत्यादी सर्व घटकामधून मानवाच्या आजूबाजूचा जो परिसर तयार होतो त्याला नैसर्गिक पर्यावरण असे म्हटले जाते। या पर्यावरणाचा आवश्यक त्या प्रमाणात उपयोग करून घेणे मानवाच्या हिताचे असते। पर्यावरणातील या विविध घटकांचा नाश होणार नाही यासाठी शिवरायांनी दक्षता घेतल्याची दिसून येते। आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले। उदाहरणार्थ आरमारासाठी लहान मोठ्या नावा, जहाजे, वल्ले, सोट इत्यादी तयार करावे लागतात। त्यासाठी लाकूड लागते, म्हणून फक्त सागवानाचीच झाडे तोडावीत। अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलखातून खरेदी करावे, परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी झाडे तोडू नयेत। असली झाडे वर्षा 2 वर्षात तयार होत नाहीत। प्रजेने ही झाडे आपल्या मुलासारखी जतन करून वाढवलेली असतात। ती तोडून प्रजेला दुःख देऊ नये। अगदीच एखादे झाड जीर्ण असेल तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे देऊन त्याचे समाधान करून मगच ते तोडावे। अशा प्रकारचे अनेक हुकूम शिवाजी महाराजांनी दिले होते असे आज्ञापत्रातून समजून येते। हे लक्षात ठेवा, पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी 5 जून हा दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। जलव्यवस्थापन, शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले। तसेच या बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले। त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले। स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही। शिवरायांच्या काळात गडावर वस्ती करून राहणाऱ्या प्रजेची संख्या मोठी असे। तेथे पाण्याची व्यवस्था करण्यासंबंधी शिवराय काळजी घेत असत। गड बांधण्यापूर्वी त्या जागेवर पुरेसे पाणी आहे का याची पाहणी केली जात असे। अशा एखाद्या जागी पाणी नसेल
तर तेथे पावसाळ्यापूर्वी तळी टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यामध्ये साठवले जाई. हे साठवलेले पाणी जपून वापरले जात असे. अशा जलव्यवस्थेमुळे गडावरील लोकांना आणि स्वराज्यातील जनतेला दुष्काळातही पाण्याची टंचाई जाणवत नसे. सांगा पाहू, पाण्याचा वापर काटकसरीने का करावा? तुमच्या गावात परिसरात कोणते धरण तळे आहे? जलव्यवस्थापन म्हणजे काय? जलव्यवस्थापनाच्या शासनाच्या कोणत्या योजना आहेत माहीत आहे का तुम्हाला? राज्याला कायमस्वरूपी दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली आहे. दुष्काळ निवारण. दुष्काळग्रस्त भागात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत असत, प्रजेला सारा माफ करत असत, त्यामुळे दुष्काळात स्वराज्यातील दुष्काळाची दाहकता कमी होत असते. एखाद्या वर्षी स्वराज्यात दुष्काळ पडल्यास शिवराय सरकारी कोठारात साठवलेले धान्य रयतेला मोफत वाटून देत असत. तसेच दुष्काळाच्या वर्षी शिवराय वेगवेगळ्या किल्ल्यावर दुरुस्तीचे कामे करत असत. त्याचप्रमाणे धरणे, कालवे, बंधारे यांचीही कामे सुरू करत. या कामामुळे शेतकऱ्यावर बरोबरच कारागिरांना म्हणजे बलुतेदारांना रोजगार मिळत असे. रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधी जाणवली नाही. शेतकरी समृद्ध झाल्यामुळे काल ज्याच्या पायात जोडा नव्हता त्याने जोडा घातला, अंगावर वस्त्र नव्हते त्याने वस्त्र घेतले, त्यामुळे विणकरांना काम मिळाले, राहायला ज्यांना घर नव्हते त्यांनी घर बांधण्याची परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे घर बांधणाऱ्या गवंड्यांना, सुतारांना, लोहारांना, वीट बनवणाऱ्या कुंभारांना काम मिळाले. अशा प्रकारे स्वराज्यात शेतकऱ्यांबरोबर कारागीर, बलुतेदार सुखी व समृद्ध झाले. सांगा पाहू, तुमच्या गावातील परिसरातील बाजारपेठेचे नाव सांगा. बाजारपेठेला ते नाव का पडले याची माहिती सांगा. सागरी व्यापार आणि इतर व्यापारपेठा. स्वराज्याचे संरक्षण चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून स्वराज्याला लागून असणाऱ्या समुद्रावर आपली हुकूमत असली पाहिजे या हेतूने शिवरायांनी स्वतंत्र आरमार उभे केले. तितकेच करून ते थांबले नाहीत तर स्वराज्याचा व्यापार वाढावा म्हणून त्यांनी मालाची वाहतूक करणारी खास जहाजे बांधून घेतली, राजापूरसारख्या व्यापारी बंदरे विकसित केली. त्याचप्रमाणे रायगडावर खास बाजारपेठ वसवली. पुण्या शेजारी खेड, शिवापूर ही वेगळी व्यापारी पेठ सुरू केली. मोठ्या गावात, रस्त्यावरील गावात व्यापारी पेठा निर्माण केल्या. वीर माता जिजाबाईंच्या हुकमावरून पुण्याजवळील पाषाण गावात एक नवीन पेठ तयार करण्यात आली. तिचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जात असे. स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या वस्तूवर जास्त कर बसवला. पोर्तुगीज हद्दीत येणाऱ्या मिठावर अधिक कर बसवला, त्यामुळे या मिठाची किंमत वाढली. याउलट स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठावरील कर त्यांनी कमी केले, त्यामुळे लोकांना स्वराज्यातील मीठ स्वस्त मिळू लागले. अर्थातच स्वराज्यातील मिठाचा व्यापार वाढला, त्यामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळाली. स्वराज्यातील व्यापार उद्योगांची वाढ होण्यासाठी शिवरायांनी प्रयत्न सुरू केले. आपल्या प्रजेची व्यापाऱ्याकडून होणारी फसवणूक त्यांनी थांबवली, याकडे ते जातीने लक्ष देत. कोकणामध्ये नारळ सुपारीच्या व्यापारात लोकांची फसवणूक होत असे हे समजल्यावर शिवरायांनी तेथील सुभेदाराला ताकीद दिली होती. स्त्रियांचा सन्मान. युद्धाच्या काळात शत्रू पक्षाच्या स्त्रिया किंवा मुले यांना कोणत्याही प्रकारची इजा करता कामा नये, उलट त्यांना अतिशय मानाने वागणूक देण्याचा हुकूम महाराजांनी दिले होते. त्यांनी स्वतः अनेकदा आपल्या वर्तनातून स्त्रियांना मानाने कसे वागवावे याचा आदर्श घालून दिलेला आढळतो. कर्नाटकातील बेलवडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैनिक गेले होते. तेथील गडी रक्षणासाठी मल्लप्पा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली, तेव्हा त्यांनी मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. तसेच तिला सावित्री हा किताब दिला. स्वच्छतेविषयी दक्षता. घरे आणि सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक स्वच्छ कशी ठेवता येतील यासंबंधी शिवरायांच्या काळात उपाययोजना केली असल्याचे समजून येते. घराभोवती निरगुडाचे झाडाचे कुंपण घालून घरामध्ये उंदीर, विंचू, किडा, मुंगी यासारखे प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे धूर करून आरोग्याला धोकादायक असणारे जंतू नष्ट करावेत अशीही आज्ञा शिवरायांनी दिलेल्या पाहायला मिळतात. गडावरील बाजारपेठेत, रस्त्यावर,
केर कचरा राहणार नाही याची ताकीद देण्यात आलेली दिसते. इतके करून तर जर जागोजागी कचरा पडला असेल तर तो गडाखाली फेकू नये, तो कचरा त्याच जागेवर जाळून टाकावा. त्याप्रमाणे त्यापासून होणारे राख परड्यातील भाजीपाल्यांसाठी खत म्हणून वापरावी, अशा विविध सूचना केलेल्या आढळतात. शिवरायांनी गडाची उभारणी, तोफा, दारुगोळा, आरमार, पर्यावरणाचे रक्षण, जलव्यवस्थापन, सागरी व्यापार, व्यापारी पेठा, स्वच्छतेविषयी दक्षता यासंबंधी जे व्यवस्थापन केले होते ते आजही मार्गदर्शक ठरणारे आहे. हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत, त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य. उदार धार्मिक धोरण. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. मोहिमेवर असताना महाराजांनी मशिदीला उपद्रव दिला नाही. कुराण शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून देत. कुणी मुसलमान म्हणून ते त्याचा द्वेष करत नसत. कुणी धर्म बदलला म्हणून त्याला स्वतःच्या धर्मात परत यावे वाटले तर त्याला दूर लोटत नसत. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा होता. तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता. आदिलशहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले. बजाजी विजापूरला राहू लागला. त्याला काही कमी नव्हते, पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला खाई, त्याला वाईट वाटे. त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवले. तेव्हा महाराजांनी त्याला स्वधर्मात घेतले. नेतोजी पालकर याची हकीकत अशीच आहे. नेतोजी पालकर याचा धर्म बदलला, पण नंतर त्याला स्वधर्मात येण्याची इच्छा झाली तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. माहीत आहे का तुम्हाला, शिवराय साधू सज्जनाचा फार सन्मान करीत. त्यांना मंदिरे प्रिय होती, त्यांनी मस्जिदीचेही रक्षण केले. त्यांना भगवद्गीता पूज्य होती, त्यांनी कुराणी शरीफचा मान राखला. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थनास्थळांनाही ते जपत. शिवराय विद्वानांचा आदर करत. परमानंद, गागाभट्ट, धुंडीराज, भूषण इत्यादी विद्वानाचा त्यांनी सत्कार केला. तसेच संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा याकूत, मौनी बाबा यांचाही त्यांनी बहुमान केला. शिवरायांचे आठवावे रूप. काळाकुट्टा अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढावी, संकटे आले असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे. बलाढ्य शत्रूशी आपल्या तुटपुंजा बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे. सहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे. हे सर्व गुण शिवरायामध्ये होते. आदर्श पुत्र, नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक आणि हिकमती लढावया, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. आज्ञापत्रातील पर्यावरण रक्षण. रामचंद्र अमात्याने आज्ञापत्र लिहिले, त्यात शिवरायांच्या धोरणाचे प्रतिबिंब आढळते. खालील उतार्यावरून महाराजांच्या पर्यावरणासंबंधीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. महाराज आरमारास तक्ते सोट व डोलाच्या काठा आदी करून थोर लाकूड असावे लागते. आपल्या राज्यात अरण्यात सागवान आदी वृक्ष आहेत. त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लिहून हुजूराच्या परवानगीने तोडून न्यावे. या विपरीत जे लागेल ते परमोल घेऊन खरेदी करून आणावी जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू न द्यावा. काय म्हणोनी की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात ऐसे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काल जतन करून वाढवली. ती झाडे तोडल्यावरही त्यांचे दुःखास पारावार काय आहे. एकास दुःख देऊन जे कार्य करील म्हणेल ते कार्य करणारा सहित स्वल्पकालीनेच बुडोनी नाहीशे होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडिताचा दोष पडतो. या वृक्षाच्या अभावे हानीही होते. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याच्या धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्यास संतोषी तोडून न्यावे. जिंजीचा किल्ला सध्याच्या तामिळनाडूमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना तो किल्ला जिंकून घेतला होता. हा किल्ला मूळचा दुर्गम होता, तरी देखील महाराजांनी त्याचे आधीचे तट पाडले. नवे तट व गुरुंज बांधून तो अतिशय मजबूत बनवला. किल्ले दुर्गम कसे बनवावेत याचे शिक्षण शहाजीराजेने त्यांना लहानपणी दिले होते.
शिवाजी महाराजांनी त्या ज्ञानाचा उपयोग या प्रसंगी केला असे दिसते. पुढे राजाराम महाराजांनी या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापन केली. ते या किल्ल्यावर असताना मुघलांनी त्यांना वेढा दिला, परंतु राजाराम महाराजांनी या वेढ्यात अडकूनही सुमारे 7 वर्षपर्यंत किल्ला लढवला. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी ठेवून हा किल्ला अधिक मजबूत केलेला असल्यामुळेच राजाराम महाराज इतका काळ या किल्ल्यावर सुरक्षित राहू शकले. असे होते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची प्रतापगडावरील कुलदेवता भवानी देवी. धन्यवाद.